हेलो एवरीवन, टुडे वी आर गोइंग टू डिस्कस न्यू कॉन्सेप्ट इन HTML। ओके, लास्ट टाइम वी डिस्कस अबाउट IMG टैग, हाउ टू एम्बेड IMG इनसाइड HTML डॉक्यूमेंट। ओके, इट रिक्वायर डिफरेंट टाइप ऑफ एट्रीब्यूट्स। You can use any file formats. Okay. Okay. So, using IMG tag, we required SRC, height, width, and alt type of attributes. SRC is used to store, or SRC is used to put source file of image, height, width for dimension of image, and alt is used to give alternative text. ओके, बघा सगळ्यांना माझा आवाज पोहोचतो का? इज इट ऑडिबल टू यू ऑर नॉट? ओके, सो फाईन, इन्सर्टिंग एन इमेज, अ हॉरिझॉन्टल रूल लाईन अँड पॅराग्राफ, राईट? सो हाऊ टू एम्बेड इमेज विथ द हेल्प ऑफ IMG टॅग, राईट? Then HR tag. How to create HTML document? Again, exclamatory mark, doc type, HTML. Okay, HTML tag. Let me बघा एवढा फॉन्ट विजिबल आहे का सगळ्यांना? 26 करतो. ओके, नेक्स्ट हेड सेक्शन, टायटल, यू कॅन यूज एनी टायटल फॉर दिस डॉक्युमेंट. ओके, टायटल टॅग क्लोज, हेड टॅग क्लोज, नेक्स्ट टॅग नेम इज बॉडी टॅग. ओके, इनसाइड बॉडी टॅग यू आर गोइंग टू ॲड डिफरंट टाईप ऑफ टॅग बिहेवियर, राईट? बघा सगळ्यांना ऐकायला येतं का माझा आवाज? लेट मी चेक इन टू कमेंट चॅट बॉक्स. ओके, येतोय आवाज माझा सगळ्यांना? ओके, फाईन. सो हिअर टायटल डिस्प्लेइंग इमेज ऑर इमेज प्रोग्राम, इमेज अँड HR प्रोग्राम, राईट? सॉरी, प्रोग्राम कुठे आलं ते टेक्स्ट सडनली. ओके, इमेज अँड HR प्रोग्राम. नाव हिअर आय एम गोइंग टू ॲड फ्यू हेडिंग H1. ओके, विथ हेल्प ऑफ H1 टॅग. नाव इन्सर्टिंग इमेज इन हॉरिझॉन्टल रूल, इन्सर्टिंग इमेज अँड हॉरिझॉन्टल रूल. ओके, RULE रूल्ड. ओके, LED H1 क्लोज. बघा, तुम्हाला असं म्हटलं नव्हतं की तुम्ही इमेज यूज करा, त्या डू इट युअर सेल्फमध्ये दिसते तुम्हाला ग्रीन कलरमध्ये, तेवढंच फक्त वर्क करा. आता जो आपण प्रोग्राम बघतोय 3.7 हा जो पॉईंट आहे त्यातला बघतोय. IMG SRC इज इक्वल टू ओके 11 क्लास अँड HTML एरिया. इमेजेस आपण घेतले होते बघा, जसे तुम्हाला इमेजेस इथे असतील तुम्हाला इमेजेस मिळतील. सेव ॲजमध्ये जातो मी, सेव ॲजमध्ये गेल्यानंतर पुन्हा दाखवतो तुम्हाला टेक्स्ट एरिया कुठे गेलं ते, इन्फॉर्म टेक्नॉलॉजी. ओके, त्यामध्ये 11 क्लासमध्ये HTML एरिया. टुडेज डेट, एक फोल्डर तयार करतोय आपण. हाऊ टू क्रिएट फोल्डर, जस्ट राईट क्लिक, सिलेक्ट न्यू फोल्डर. 11 ऑगस्ट 2020. ओके, इथे फोल्डर केला, इथं मी नेम देतो. काय नेम देऊ शकतो आपण? इमेज देऊया, फॉर एक्झाम्पल इमेज डॉट HTML. ओके, फाईल नेम डॉट HTML. नाव हिअर फाईल नेम इज रेडी इनसाइड डॉक्युमेंट. ओके, इनसाइड प्रॉपर फोल्डर हिअर. ओके, लेट मी ॲड फ्यू इमेजेस. ओके, 1, 2. ओके,
आई थिंक बोथ आर जेपीज फॉर्मेट, जेपेक फॉर्मेट राइट. लेट मी ऐड डिफरेंट, वन टू एंड हियर वी गो थ्री. ओके इनसाइड दिस. नाउ फर्स्ट दिस फाइल नेम इज व्हाट, कन्फर्म कराएं. हाउ टू कन्फर्म इट, बगा कसा कन्फर्म कराएं. इतने मैं राइट क्लिक केलं बैनरला, प्रॉपर्टी मध्ये गेलो, प्रॉपर्टी मध्ये गेला आणि परत इथे चेक केलं काय बैनर. ओके आणि त्याचं एक्सटेंशन काय डॉट जेपीजी. ओके डॉट जेपीजी इज एक्सटेंशन ऑफ जेपेक फाइल. ओके बी ए डबल एन ई आर डॉट जेपीजी सेव केलं आणि मी एक्झिक्यूट करून दाखवतो तुम्हाला आउटपुटला. जस्ट अ मिनिट, आउटपुटला अजून डबल क्लिक केलेलं नाही मी, मी आता फोल्डरला गेलो आणि फक्त डबल क्लिक इथे केलं. बघा इमेज प्रोग्राम एक्झिक्यूट झाला. इमेज प्रोग्राम एक्झिक्यूट ऑन इंटरनेट एक्सप्लोरर. इंटरनेट एक्सप्लोरर इज अ ब्राउजर. ओके बघा इथं आलं एक्झॅक्टली आउटपुट दिसतंय का, इन्सर्टिंग इमेज अँड हॉरिझॉन्टल रूल्ड. ओके ओके दिसले सगळ्यांना इमेज. ओके फाईन, आता आपण काय करूया, दुसरी इमेज घेऊया. ओके गेलोच इथे. आता सपोज बॅनर आहे, इथे ह्या इमेजचं नाव काय, लोगो दिसतोय तुम्हाला, लोगोस टू स्पेस आय एम पी. एक्सटेन्शन काय आहे चेक करा. बघा एक्सटेन्शन काय आहे, वाचता येतं का सगळ्यांना, मी हायलाईट केलेलं आहे. प्लीज रिप्लाय मी, नो नॉट अ फाईल नेम, आय एम आस्किंग टू यू अबाउट एक्सटेन्शन. येस एक्झॅक्टली, एव्हरी वन सेज पी एन जी, व्हेरी गुड. सो पी एन जी बघा पुन्हा एकदा दाखवतो मी, इथे प्रॉपर्टीमध्ये गेलो, इथं पी एन जी दिसतंय आपल्याला. मग आता फाईलचं नेम मी कॉपी करतो, कसं कॉपी करायचं हे सुद्धा दाखवतो तुम्हाला. मी तिकडे जातो आधी आणि इथे प्रॉपर्टीमध्ये आहे मी सिलेक्टेड, हे जरा क्लोज करतो आधीच आहे ते. आणि आपण काय करूया, हे लोगो राईट क्लिक करूया आणि प्रॉपर्टीमध्ये जाऊया. प्रॉपर्टीमध्ये गेलो, इथे फाईल नेम कॉपी केलं, फाईल नेम कॉपी केलं, फोल्डरमध्ये आलो आणि सिम्पली मी काय केलं, इथे येऊन पेस्ट केलं. ओके आणि डॉट पी एन जी स्पेस सेव. ओके सेव केलं आणि मी एक्झिक्यूट करून दाखवतो तुम्हाला आउटपुट. इथे आहे माझा आउटपुट ब्राउझरला, एफ आय. बघा दिसतंय तुम्हाला. इंटरेस्टिंग थिंग सांगतो तुम्हाला यातलं काय आहे ते. जर मी इथे बॉडीला चांगला कलर दिला, ओके बॉडीला, बॉडी टॅगला बी जी कलर सेट केला, बॅकग्राऊंड कलर इज इक्वल टू सपोज ग्रे कलर. ओके सो दिस इज अ आउटपुट, दिसतंय का सगळ्यांना. ओके चेक करता येते का सगळ्यांना. बघा लाईट ग्रे बघूया कसा कलर दिसतो, एल आय जी एच टी, येस इट्स वर्क. ब्लॅक बघूया, ब्लॅकमध्ये आय थिंक दिसणार नाही, बी एल ए सी के, बी एल ए बी एल ए सी के अँड टेक्स्ट इज इक्वल टू, टेक्स्ट इज इक्वल टू डब्ल्यू एच आय टी, डब्ल्यू एच आय टी ई. बघा अशा पर्यंत तुम्ही करू शकता, कंटेंटला शो करू शकता, इफेक्टिव्ह होऊ शकतं जर तुम्ही इमेज एखादी शो करताय. राईट समजलं का कसं बघा आपण काय काय चेंज केला तो, येस ऑर नो. आपण काय केलं, फक्त इमेजचं नेम चेंज केलं आणि फक्त दोन ॲट्रिब्यूट सेट केले बॉडी टॅगमध्ये, बीजी कलर अँड टेक्स्ट. ओके राईट, जे मला चेंजेस करायचे आहेत ते बघायचे असतील तर मी काय करतोय, रिफ्रेश करतोय कंटिन्युअसली पेजला. ओके ते रिफ्रेश केलं की तुम्हाला काय असणार आहे, पेज रिफ्रेश युझिंग एफ फाय. राईट हे मी रेकॉर्ड करतोय सायमल्टेनियसली, राईट डोंट वरी अबाउट इट. सो लेट मी क्लोज दिस. ओके नाउ नेक्स्ट, इट्स अ व्हेरी लेंदी टेक्स्ट, लेट मी कॉपी. ओके नाउ हियर आय एम गोइंग टू ॲड, आय एम गोइंग टू सिलेक्ट प्रॉपर्टीज अँड क्लिक ऑन दॅट नेम. इट्स अ जी आय एफ एक्सटेन्शन, राईट डॉट जी आय एफ. राईट नाउ हियर आय एम गोइंग टू ॲड दिस इन टू आय एम जी टॅग. ओके सिम्पली पुट दिस फाईल अँड डॉट जी आय एफ एक्सटेन्ज डॉट जी आय एफ एक्सटेन्शन. ओके अल्ट, इट्स अ इट्स अ डुडल, सगळ्यांना माहीत असेल ते, इट्स अ डुडल. राईट हे सेव्ह केलं मी आणि मी एक्झिक्यूट करायला
गेलो पेज वरती रिफ्रेश केलं, तुम्हाला आता कसं दिसते बघा, इट्स अ जी आय एफ ॲनिमेटेड जी आय एफ फॉर्मॅट. ओके इंटरेस्टिंग आहे ते, खूप इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला दिसेल ते कसं वर्क होतं आहे ते. थोडंसं पेशन्स हवे तुम्हाला, पेजवर ते परफेक्टली वर्क होईल. रिसेंटली बिफोर 4 to 5 days हे गुगलवरती होतं डुडल, असे वेगवेगळे डुडल येत असतात कंटिन्युअसली, स्पेशल डे असेल, एखादं काही असेल इव्हेंट, तर त्यावरती ते येत असतं. ओके तर अशा टाईपचे डुडल दिसत आहे तुम्हाला, चेक केला का तुम्ही सगळ्यांनी, बघितला सगळ्यांनी. ओके तर हे ॲक्च्युली मी काय केलेलं आहे, ती इमेज फक्त घेतलेलं आहे, मी स्वतः क्रिएट केलेलं नाही आहे ते, मी फक्त काय केलं त्याला फिट केलं आय एम जी टॅगमध्ये, राईट. सो इन दिस वे यू कॅन क्रिएट इफेक्टिव फाईल. ओके क्लोज दिस फाईल. ओके नाउ आय एम जी एस आर सी इज इक्वल टू एस आर सी अँड नाउ हियर आय एम गोइंग टू ॲड लोगो, सॉरी लोगो आय एम पी डॉट पी एन जी, राईट. इथे मी सेट केलं त्याला आणि हे मी सेव्ह केलं. आता कसं दिसतं आहे चेक करा सगळ्यांनी, इंटरेस्टिंग असणार आहे. मी फोल्डरला गेलो, मी फाईल एक्झिक्यूट केली, ही फाईल आहे माझी इमेज फाईल, ओ सॉरी एच टी एम एल डॉक्युमेंट फाईल. कसं दिसते सगळ्यांनी चेक करा. सॉरी फाईल नेम बघा, मिसिंग झालं, हे मिसिंग दिसते, तर हे मिसिंग आहे फाईल, राईट. 100% केलं. आता हे तुम्हाला फाईल दिसत नाही आहे, त्याचं रिझन काय असणार आहे कोणाला माहिती आहे का? ओके एक्झाम ओक, वॉट आर यू गोईंग टू से सर, कॅन यू शो एनी अदर एक्झाम ओक ऑफ डुडल? एक्झाम ओक आय डोंट गेट एक्झॅक्टली एक्झाम्पल ऑफ, ओके डुडल एक्झाम्पल, ओके आय विल एक्सप्लेन इट. वेगवेगळे व्हरायटीचे डुडल प्रोग्रामसुद्धा ठेवत असतं प्रत्येकासाठी, पूर्ण वर्ल्डसाठी असतं ते, काही कंट्रीसाठीसुद्धा ठेवलं जातात, असे कॉम्पिटिशन ठेवले जातात, क्रिएटिव्हिटी कॉम्पिटिशन्स, आणि त्या कॉम्पिटिशन्स थ्रू तुम्ही त्यामध्ये पार्टिसिपेट होऊ शकता. ओके त्यांचे रिवॉर्ड्स असतात वेगवेगळे. सो दिस इज अबाउट आय एम जी. ओके बेसिकली आय एम टेलिंग अबाउट आय एम जी टॅग अँड इट्स ॲट्रिब्यूट्स. तर हे नेम एक्झॅक्टली आपण चेक करूया, इमेजचं नेम काय होतं, आय एम पी लोगो 2.mp. सो आय हॅव टू लोगो 2 फ्रेश केलं पेज, बघा दिसतंय अशा पद्धतीनं रूल कुठला आहे हे दिसते तुम्हाला, पट्टी दिसते एक लाईन, ती लाईन म्हणजेच काय आहे, रूल्ड आहे. सो दिस अबाउट टुडेज एच आर टॅग, समजलं का सगळ्यांना? एच आर टॅगमध्ये मी त्याला विड्थ सेट करतो, एच आर विड्थ इक्वल टू 50%. ओके 50% सेट केलं, 50% सेव्ह केलं आणि मी एक्झिक्यूट करून दाखवतो तुम्हाला आउटपुटला. दिसलंय बघा लाईन कशी दिसते तुम्हाला, सेपरेटर दिसतो सगळ्यांना. ओके सो दिस इज अबाउट एच आर कन्सेप्ट. ओके